इयत्ता 6वीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान विषयामधील पाठ क्रमांक 3 सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण या पाठासंदर्भात आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत। थोडे आठवा, या सदराखाली आतापर्यंत आपण प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आपण देणार आहोत। सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणांमध्ये दिसून येते? तर सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण, वातावरण म्हणजे सर्व आवरणांमध्ये दिसून येते। आता आपण प्रत्यक्षात पाठाला सुरुवात करूया। पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे। भिन्न म्हणजे वेगळी किंवा वेगळ्या स्वरूपाची। आता पृथ्वीवर ठिकठिकाणी जर करता आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला भौगोलिक परिस्थिती एकसारखी असलेली दिसून येत नाही। प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आपल्याला निश्चितपणे त्यामध्ये वेगळी असलेली दिसून येईल, त्यामध्ये फरक असलेलं तुम्हाला जाणवेल। म्हणजे पहा, प्रत्येक ठिकाणचा जर करता आपण विचार केलो तर त्या ठिकाणी असलेला हवामान असेल, किंवा त्या ठिकाणी पडणारा जर करता पर्जन्यमान असेल, किंवा त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा राहणीमान असेल, या सर्व बाबतींमध्ये आपल्याला विविधता असलेलं दिसून येईल। तरी देखील या भिन्न परिस्थितींमध्ये सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळते। म्हणजे परिस्थिती भिन्न असून देखील तर त्या भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचं अस्तित्व आपल्याला दिसून येते। आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळवून घेतो। परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव टिकून राहिले आहेत। बालमित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेऊया। आपण ज्या ठिकाणी राहतो तर त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीशी आपण जुळवून घेतो। या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे राहू शकतो। म्हणजे थोडक्यात, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, याला शास्त्रीय भाषेमध्ये अनुकूलन म्हणतात। मग हे अनुकूलन आपल्याला करता येतं किंवा या पृथ्वी तलावर राहणाऱ्या प्रत्येक सजीवांना हे अनुकूलन जमलेलं आहे, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता किंवा सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, म्हणून पृथ्वी तलावर विविध प्रकारचे सजीव सृष्टी किंवा सजीव टिकून राहिले आहेत। एक साधं सोपं प्रश्न आहे, पृथ्वी तलावर विविध प्रकारचे सजीव का टिकून आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळवून घेतो। परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव पृथ्वी तलावर टिकून आहेत, या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल। सांगा पाहू, या सदराखाली एक प्रश्न आहे। तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती व प्राणी एकसारखे आहेत काय? निश्चितपणे याचं उत्तर असेल नाही, कारण वनस्पती तसेच प्राणी विविध आकारांचे असतात। त्यामध्ये विविध प्रकारचे देखील तुम्हाला प्राणी किंवा वनस्पती आपल्याला दिसून येतात। त्यानंतर विविध रंगाचे वनस्पती आणि प्राणी आपल्याला पाहावयास मिळतात, आणि निरनिराळ्या शरीर रचनांचे, म्हणजे काही प्राणी लहान असतात, काही मोठे असतात। अगदी त्याच पद्धतीने काही वनस्पती आकाराने लहान असतात तर काही खूप मोठे असतात। म्हणजे सजीवांमध्ये खूप विविधता दिसून येते। मग आता सजीवांमध्ये दिसून येणारी जी विविधता आहे, तर सजीव म्हटल्यानंतर त्यामध्ये दोन घटक आहे, वनस्पती आणि प्राणी। तर आज आपण वनस्पतींची विविधता या संदर्भात या ठिकाणी चर्चा करूया। आपल्या सभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात। बालमित्रांनो, आपण ज्या भागामध्ये राहतो तर अवतीभोवती थोडंसं सूक्ष्म निरीक्षण करून पहा, कित्येक प्रकारचे वनस्पती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती तुम्हाला दिसून येतात। काही वनस्पती गवतासारख्या अतिशय खुरट्या, म्हणजे कमी उंचीच्या असतात, तर काही वनस्पती उंच आणि डेरेदार असतात।
काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना देखील तुम्हाला दिसून येतात. वाळवंटामध्ये अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष ज्या ठिकाणी आहे अशा वाळवंटामध्ये देखील काही वनस्पती वाढताना दिसतात. एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये देखील विविधता दिसून येते. आता गुलाबाचं जर करता आपण विचार केलो तर गुलाबामध्ये कितीतरी प्रकारचे गुलाब आहेत. आंब्याचं जरा तुम्ही विचार करत असाल, चवीला वेगवेगळे काही आंबे अतिशय गोड असतात, काही थोडंसं खूपच आंबट असतात, म्हणजे वेगवेगळ्या चवीचे देखील आंबे आपल्याला दिसून येतात. तांदळाचे किंवा गव्हाचं जर का आता आपण विचार केलो, मोकळं भात होणारे तांदूळ वेगळे किंवा इंद्रायणीसारखे थोडंसं चिकट भात होणारे तांदूळ वेगळे, किंवा गव्हामध्ये जर तुम्ही पाहत असाल कित्येक गव्हाचे प्रकार आहेत. मग या पद्धतीने आणि अजून काही वनस्पतींना खोड, पान, मूळ असे अवयव देखील नसतात. म्हणजे थोडक्या जर करता आपण विचार केलो, सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे विविधता असलेले खूप वनस्पती आपण पाहतो. मग या वनस्पतींचा विविधतेचा अभ्यासच आपल्याला या तिसऱ्या घटकामध्ये आपण करणार आहोत. बालमित्रांनो, या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही पाहता एखादा विशिष्ट असं जो काय परिसर निवडलेला आहे तर त्या परिसरामध्ये दिसून येणारे जी विविध स्वरूपाची वनस्पती या ठिकाणी या चित्रामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. मग या पद्धतीने आपण ज्या ज्या परिसरामध्ये राहतो तर त्या परिसरामध्ये दिसून येणारे जे वनस्पती आहेत तर त्या वनस्पतीचा विविधतेचा अभ्यास आपण करूया. आता ही जी वनस्पती आहेत ही वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, तर त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं पोषण स्वतः करणारे किंवा स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे ज्या वनस्पती आहेत तर त्या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंद असेल, डाळिंब असेल, सदाफुले असेल किंवा या पद्धतीने विविध स्वरूपाचे जे वनस्पती आहेत तर ते वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. बुरशी, बांडगूळ, अमरवेल असे काही वनस्पती आहेत तर ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, तर हे वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतीवर अवलंबून असतात, तर अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती म्हणतात. घटपर्णेसारखी काही वनस्पती आहेत तर ते कीटकभक्षी आहेत, म्हणजे कीटक खाऊन जगतात. मग आता थोडक्यात या वनस्पतीमधील पोषण पद्धतीचा आपण विचार करत असताना तीन बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. दोन नंबर आहे परपोषी वनस्पती, स्वतःचे अन्न स्वतः तयार करू न शकणारे, स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना परपोषी वनस्पती म्हणतात. त्यानंतर कीटकभक्षी वनस्पती, घटपर्णेसारखी काही वनस्पती कीटकभक्षी आहेत. मग या पद्धतीने या सूक्ष्म अध्ययन केल्यानंतर, सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर वनस्पतीमधील पोषण पद्धती हे वेगळ्या स्वरूपाचे आहेत, त्यामध्ये देखील विविधता आपल्याला दिसून येते. आता जो पुढील भाग आहे वनस्पतींची रचना, या वनस्पतींची रचनेचा आपण अभ्यास करत असताना मुख्यत्वे वनस्पतींची रचना दोन भागांमध्ये होते. जमिनीच्या खाली वाढणारा एक भाग आणि जमिनीचा वरच्या दिशेने वाढणारा एक भाग. जमिनीचा वर असणारा जो खोडाचा भाग आहे तर हा पहिला भाग आहे, तर जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग हा दुसरा भाग. या पद्धतीने वनस्पतीची रचना आपण पाहत असताना वनस्पतींची रचना दोन भागांमध्ये होते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. वनस्पतींचे प्रामुख्याने मूळ, खोड, पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादन स्वतःसारखे दुसरे जीव निर्माण करणे, या ठिकाणी स्वतःसारखा दुसरा एखादा वनस्पती तयार करणे याला आपण या ठिकाणी पुनरुत्पादन म्हणणार आहोत. त्यांना फुले येतात,
व नंतर फुलाचे रूपांतर फळांमध्ये होते। या फळांपासून बिया मिळतात आणि बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात। किती सुंदर चक्र आहे पा। वनस्पतींना फुले येतात, फुलाचं रूपांतर नंतर फळांमध्ये होते, फळांपासून आपल्याला बिया मिळतात आणि त्याच बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात। मग हा चक्र सातत्याने हे चक्र चालू असल्यामुळे वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाची ही जी क्रिया आहे ते सातत्याने चालू असलेलं आपल्याला दिसून येईल। बालमित्रांनो, वनस्पतींची रचना पाहत असताना आपण या ठिकाणी जे का वनस्पती दाखवलेल्या आहे त्या वनस्पतींचे विविध अवयव आणि त्या अवयवांचे कार्य देखील दाखवलेलं आहे। तर आपण एक एक वनस्पतीविषयी सविस्तर माहिती, एक एक वनस्पतींच्या अवयवांविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मूळ, मुळाचा कार्य पहा, माती घट्ट धरून ठेवणे, वनस्पतीला आधार देणे, वनस्पतीला वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारं पाणी सोसून घेणे, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारं पोषक तत्वे सोसून घेणे किंवा जमिनीतून सोसून घेतलेलं पाणी किंवा पोषक तत्वे यांचं वहन करणे हे मुळाची काय आहे, मुख्य कार्य आहेत। याच पद्धतीने गाजर, मुळा यासारखे जे वनस्पती असतील तर ते मूळ काय करतात पा, अन्न साठा देखील करतात। म्हणजे अन्न साठा करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य देखील वनस्पतीची जी मुळे आहेत ते मुळे करत असतात। मुळांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, सोट मूळ व तंतुमूळ। जे अतिशय उंच आणि डेरेदार वाढणारे जे वनस्पती आहेत त्या वनस्पतींमध्ये सोट मूळ असतात आणि जे कमी उंचीचे झुडपांसारखे जे वनस्पती असतात तर त्यांना त्याच्यामध्ये समजा जर करता जे वार्षिक वनस्पती आहेत गहू ज्वारी यासारख्या वनस्पतीमध्ये मात्र तंतुमुळे असतात। मग आता जो पुढील अवयव आहे खोड, मग खोडाचं कार्य काय पा, वनस्पतीची जी उंची आणि आकार खोडांवर अवलंबून आहे। खोड अन्न निर्मिती करते, अन्न वहन करणे, अन्न साठा करणे, वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य देखील या खोडांमार्फत होते। काही वनस्पती हे टोचन पद्धतीने वाढतात, म्हणजे ते खोड कट करून जर करता आपण जमिनीमध्ये टोचून दिली की लगेच दुसरं वनस्पती तयार होते। या पद्धतीने खोडामार्फत देखील आपल्याला पुनरुत्पादनाचं कार्य घडवून आणता येते। याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना देखील आधार देतात, म्हणून खोड हे वनस्पतीचं एक महत्त्वपूर्ण अवयव आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। जो पुढील भाग आहे पान, पान हे प्रत्येक वनस्पतीचं तुम्ही निरीक्षण केल्यानंतर पान हे पसरट असते, अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे। सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती पानामार्फतच किंवा पानाच्या मदतीनेच अन्न निर्मिती या ठिकाणी करत असते। पाने मुख्यत्वे साधी आणि संयुक्त, म्हणजे पानाचे देखील दोन प्रकार आहेत, साधी पाने आणि संयुक्त पाने। यानंतर वनस्पतीचं एक अतिशय महत्त्वपूर्ण सर्वांना आकर्षित करून घेणारा भाग म्हणजे फूल होय। वनस्पतीचा हा आकर्षक भाग म्हणजे फूल। फूल लांब किंवा आकुड देठाने खोडाला जोडलेले असते, फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो, हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे। फूल अतिशय आकर्षक असल्यामुळे विविध स्वरूपाचे कीटक फुलपाखरू हे फुलाकडे आकर्षित होतात आणि फुलामधील मकरंद गोळा करून ते काय करतात, मधाची निर्मिती वगैरे या ठिकाणी मधमाशा करत असतात। आता पुढं बघा, शेवटचा अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे फळ। फळे ही वेगवेगळ्या आकारांची असतात, म्हणजे काही फळे अतिशय मोठे असतात आणि काही फळे लहान असतात। आता कलिंगड असेल, फणस असेल, हे आकाराने खूप मोठे फळ आहेत। बोरं असतील, चिकू असेल, हे आकाराने लहान काय आहेत, फळे आहेत। या पद्धतीने विविध आकारांची आणि काही जी फळे आहेत, काही फळांमध्ये फक्त एकच बी तुम्हाला दिसून येईल आणि काही फळांमध्ये एकापेक्षा अधिक बिया असतात। तुम्ही जर करता सीताफळ पाहिलं असाल किंवा कलिंगड वगैरे आपण खात असताना पाहतो त्यामध्ये खूप बिया असतात। घेवडा, वटाणा, शेंगा हे देखील काय आहेत, फळेच आहेत। या पद्धतीने वनस्पतींची आपण रचना पाहत असताना
मग हे मूळ खोड पान फूल फळ या संदर्भात सविस्तरपणे माहिती या ठिकाणी पाहिलेला आहे। चित्रामध्ये तुम्हाला पानाचे दोन प्रकार दाखवलेले आहे, जास्वंदाचं हे साधं पान आहे, गुलाबाचं हे संयुक्त पान आहे। त्याच पद्धतीने मुळाचे दोन प्रकार आपण पाहत होतो, सोट मूळ आणि तंतुमय मूळ, हे देखील या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये पाहता येईल। आणि नुसतं पाहून आपण सोडणार नाही तर ते कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवणार आहेत, समजून घेणार आहोत। तर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे की वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता खरंच आवश्यकता आहे काय? निश्चितपणे आवश्यकता आहे। आपल्या परिसरामध्ये असलेले जे विविध वनस्पती आहेत त्या विविध वनस्पतींची ओळख व्हावी, त्यानंतर त्या वनस्पतींचं महत्त्व आपल्याला कळावं, कोणत्या वनस्पती कशासाठी वापरता येईल याचा अतिशय सूक्ष्म अभ्यास आपल्याला करता यावं, हा हेतू समोर ठेवून वनस्पतीची वर्गीकरण या ठिकाणी करतात। मग आता वनस्पतीची वर्गीकरणाची आवश्यकता आपण आता पाहूया। विविध वनस्पतींच्या संख्येचा जर विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आहे। बालमित्रांनो, आपण कल्पना देखील करू शकत नाही। काही ठराविक वनस्पतींची आपल्याला ओळख आहे, परंतु आतापर्यंत निश्चितपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती जमा केलेली जी वनस्पतींची संख्या हे लाखोंच्या घरात आहे। लाखो वनस्पतींची माहिती शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधकाने जमा केलेली आहे। मग या वनस्पतींचा विविधतेचा अभ्यास करणे हे सोयीचं व्हावं, वनस्पतींची रचना, वनस्पतींचे विविध अवयव आणि त्यानंतर विशिष्ट जे काय त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, किंवा दोन विविध जे वनस्पती आहेत त्या वनस्पतीमधील जे काय साम्य, म्हणजे दोन वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये काय साम्य आहे, किंवा एकापेक्षा अनेक वनस्पतींमध्ये काय साम्य आहे, किंवा त्याच्यामध्ये काय भेद आहे, याच्या आधारे आपल्याला काय करता येईल, वर्गीकरण करता येतो। मग हे विविध निकष डोळ्यासमोर ठेवून प्रथमतः शास्त्रशुद्ध पद्धतीने कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले। सुरुवातीला कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने केलेली जी वर्गीकरणाची पद्धत आहे ती सर्वत्र वापरली जात असे। मग आता कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने शास्त्रीय पद्धतीने केलेली जी वर्गीकरण आहेत ते वर्गीकरण आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे। मग आता हे वर्गीकरण करत असताना काही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत। मग आता आपण शाळेच्या किंवा तुमच्या परिसरातून किंवा एखाद्या बागेतून तुम्ही फेरफटका मारत असताना तुम्हाला दिसून आलेले जी काय वेगवेगळ्या स्वरूपाची जी वनस्पती आहेत, तर त्या वनस्पतींची यादी आपण एकाखाली एक वनस्पतींची नाव या ठिकाणी आपण या सदराखाली एकाखाली एक आपण वनस्पतींची नावे आपण जोडत जाणार आहोत, म्हणजे वनस्पतींची एक यादी तयार होईल। तर त्या वनस्पतींची चित्रेही काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तर त्या वनस्पतीचे निरीक्षण करून त्या माहितीच्या तुम्ही मिळवलेल्या माहितीच्या आधारे आपण या ठिकाणी एक तक्ता तयार करूया आणि वर्गामध्ये तर त्या तक्त्यामध्ये जमा केलेली किंवा मिळवलेल्या माहितीच्या आधारे आपण चर्चाही करूया। वनस्पतीचे नाव बगीच्यामध्ये किंवा एखाद्या परिसरामध्ये तुम्ही फिरत असताना तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाची जी वनस्पती दिसलेली आहे त्या वनस्पतींची नाव एकाखाली एक आपण लिहिणार आहोत। त्यानंतर ते वनस्पती कुठे आढळतात, कुठे वाढतात, खोडाचा स्वरूप आपण पाहत असताना त्याचा घेर कसा आहे, रंग, साल, कठीण, मऊपणा या मुद्द्यांना अनुसरून खोडाचं स्वरूप आपण लिहिणार आहोत। उंचीचा विचार करत असताना ते कमी उंचीचे आहे की मध्यम उंचीचे आहे का खूप उंच आहे, याही स्वरूपाने आपण या मुद्द्यांना अनुसरून माहिती लिहूया। फांद्याचं स्वरूप कसं आहे, फांद्या एकापेक्षा जास्त आहे का, त्यांची संख्या किती आहे, हे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। पानांचा विचार करत असताना त्याचा रंग कसा आहे, आकार कसा आहे, कडे कसे आहेत, म्हणजे ते साधे पान आहे की संयुक्त पान आहे, या पद्धतीने तुम्हाला माहिती लिहिता येईल। फुलासंदर्भात माहिती लिहित असताना फुलांचा रंग कसा आहे, वास कसा आहे, आकार कसा आहे, फुल लहान आहे का मोठ्या आकाराचं आहे, या पद्धतीने या खाली दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून या ठिकाणी आपण माहिती लिहिणार आहोत। फळांचा स्वरूप म्हणजे रंग कसा आहे, आकार कसा आहे, फळ कठीण आहे की मऊ आहे, या मुद्द्यांना अनुसरून आपण फळासंदर्भात माहिती लिहूया।
मग या वनस्पतीचा उपयोग कशासाठी केला जातो? म्हणजे या वनस्पतीचा म्हणजे लाकूड वापरतात का, किंवा औषधी वनस्पती आहे का, किंवा नेमकं निश्चितपणे आपण व्यवहारामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण या वनस्पतीचा वापर कुठे कुठे करतो, या संदर्भात या सर्व मुद्द्यांना अनुसरून आपल्या परिसरामध्ये दिसून येणाऱ्या त्या वनस्पतींची माहिती या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. बालमित्रांनो, वनस्पतींची वर्गीकरण, ही वर्गीकरण करत असताना सभोवतालच्या वनस्पतींचा आकार, म्हणजे तो आकार आपण पाहिलेले लहान आहे का मोठा आहे, किंवा उंचीमधील फरक, ते कमी उंचीचा आहे का मध्यम उंचीचा आहे का खूप उंच वाढणारा आहे, मग या निकषांना या मुद्द्यांना अनुसरून आपण वनस्पतीचं आपल्याला सहजपणे वर्गीकरण करता येणार आहे. मग या वनस्पतीमध्ये खूप विविधता आहे. या ठिकाणी चित्रामध्ये पहा, हे गवतासारखे अतिशय खोट्या स्वरूपाचे वनस्पती देखील तुम्हाला दिसतात. थोडंसं उंच वाढलेले झुडपासारखे वनस्पती, त्यानंतर अतिशय उंच आणि डेरेदार असलेले वडासारखे झाड, किंवा अतिशय उंच वाढलेले हे नारळासारखे झाड. मग या पद्धतीने वनस्पतीमधील जी विविधता आहे, ते विविधता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सांगा पाहू, या सदराखाली आपल्याला आंबा, वड व चिंच यामध्ये काय साम्य आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. खाली आपण प्रथमतः माहिती पाहूया, की माहिती पाहून झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर सहजपणे तुम्हालाही देता येईल आणि मीही सांगणार आहे. आता वृक्ष म्हणजे काय, हे माहितीवरून आपण व्याख्याकडे जाऊया. काही वनस्पती उंच वाढतात, त्यांचे खोड टणक व मजबूत असते, त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात, त्यांना अनेक वर्षे फुले आणि फळे येतात, तर अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात. वृक्ष कशाला म्हणतात? पुन्हा एकदा पहा, उंच वाढणारे, टणक व मजबूत खोड असणारे, जमिनीपासून काही अंतरावर किंवा काही उंचीवर अनेक फांद्या फुटणारे व अनेक वर्षे जगणारे, फुले आणि फळे येणारे जी वनस्पती आहेत, तर अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात. वृक्ष हे उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात. बहुवार्षिक या शब्दाचा अर्थ आहे बहु म्हणजे अनेक, वर्ष म्हणजे वर्ष. अनेक वर्षे जगणाऱ्या वनस्पतींना बहुवार्षिक वनस्पती म्हणतात. मग या पद्धतीने आंबा, वड व चिंच यामध्ये काय साम्य आहे? तर आंबा, वड व चिंच हे तीनही मोठे वृक्ष आहेत. ते उंच वाढतात, डेरेदार असतात. मग या पद्धतीने तिन्ही वनस्पती ते एकसारखे म्हणजे उंच वाढणारे मोठे वृक्ष आहेत. दुसरा भाग आहे जास्वंद, कनेर व घाणेरी यामध्ये काय साम्य आहे? तर ही सर्व उंच न वाढणारी झुडपे आहेत. झुडूप म्हणजे काय ते आपण बघूया. काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात, जमिनीलगतच अनेक फांद्या त्यांना फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो, मात्र त्यांचे खोड जाड व टणक असते. कणेर, जास्वंद, घाणेरी, कोरांटी, गुलाब ही झुडपे 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढतात. म्हणजे थोडक्यात, जमिनीलगत वाढणारे, जमिनीलगतच अनेक फांद्या फुटणारे आणि उंचीने फक्त 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढणारे जे वनस्पती आहेत, तर त्या वनस्पतींना झुडूप म्हणतात. पुढील भाग आहे मेथी, सदाफुली यामध्ये काय साम्य आहे? मेथी, सदाफुली ही रोपटी असून थोडेच दिवस जगतात. बालमित्रांनो, रोपटे म्हणजे काय? तर रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाढतात आणि रोपट्यांची जी खोडे आहे ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. रोपटी काही महिने ते 2 वर्षे जगतात, म्हणून या रोपट्यांना द्विवार्षिक वनस्पती असे देखील म्हणतात. या पद्धतीने कमी उंचीचे आणि त्यानंतर अधिक लवचिक खोड असणारे आणि हिरवे जे काय खोड असणारे जी वनस्पती आहेत, तर या वनस्पतींना काय म्हणतात?
रोपटे म्हणतात आणि रोपटे काही महिने ते 2 वर्षापर्यंत जगतात म्हणून त्यांना द्विवार्षिक किंवा वार्षिक वनस्पती असे देखील म्हणतात. मग या वनस्पतींच्या खोडांचा आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष झुडूप रोपटे असे प्रकार पडतात. समजा तुम्हाला जर करता असं फिरून कोणी जर प्रश्न विचारला वृक्ष झुडूप रोपटे असे प्रकार कशावरून पडतात, तर वनस्पतींच्या खोडांचा आकार आणि खोडांचा उंचीनुसार वृक्ष झुडूप रोपटे असे प्रकार पडतात. मग या पद्धतीने बालमित्रांनो आपण या तिसऱ्या पाठावर व्हिडिओ भाग 1 मध्ये वनस्पतींचे वर्गीकरणाची आवश्यकता आणि त्यानंतर वनस्पतींची रचना त्यानंतर वनस्पतींमधील विविधता या मुद्द्यांना अनुसरून आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या पाठावरील हा व्हिडिओ भाग 1 आहे. तर उद्या आपण व्हिडिओ भाग 2 मध्ये उर्वरित भाग पाहूया. धन्यवाद.